माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे इत्यादींनी केलेल्या आवाहनानुसार कळंबोली शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं सोमवारी MGM हॉस्पिटल कळंबोली येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सध्याच्या घडीला राज्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारा रक्तपुरवठा कमी पडू लागल्यामुळे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे. याच मालिकेत सोमवारी कळंबोली शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कळंबोली येथील MGM हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. नगरसेवक गोपाळ भगत, बबन मुकादम आणि रवींद्र भगत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला आमदार बाळाराम पाटील यांनी भेट दिली आणि शिबिरार्थींची विचारपूस केली. दरम्यान या रक्तदान शिबिराबाबत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोरोना व्हायरसच्या साथीच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षानं पनवेल वरूडच्या परिसरामध्ये 11 रक्तदान शिबिरांचं आयोजन केलेलं आहे. आज MGM कळंबोली या ठिकाणी कळंबोली शहरातील शेतकरी कामगार पक्षाचे आमचे सारे सहकारी आज या मोहिमेमध्ये पहिल्या दिवसात उतरलेले आहेत. अतिशय चांगल्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीनं हे रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे. मी मनापासून शेतकरी कामगार पक्ष कळंबोली शहराच्या साऱ्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आज पनवेल शहर कापूर या ठिकाणी देखील सकाळपासून रक्तदान अतिशय मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होत आहे. साधारण 11 शिबिरांच्या माध्यमातून पनवेल आणि उरणच्या परिसरामध्ये 500 बॅग रक्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमा होणार आहे. शेतकरी कामगार पक्षाची जी सामाजिक बांधिलकीची भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरून हे काम आमचे सारे सहकारी करतायत. मनापासून सगळ्यांचं अभिनंदन. कळंबोली शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला कळंबोलीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या नागरिकांचे नगरसेवक रवींद्र भगत यांनी जाहीर आभार मानले. जगभरात आज कोरोना प्रादुर्भावाचा संसर्ग जो पसरलेला आहे त्याच अनुषंगाने आज भारत देशामध्ये पण हा संसर्ग संसर्गाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्या अनुषंगाने शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार बाळाराम पाटील साहेब, आमदार विवेकानंद पाटील साहेब असतील, जयंत म्हात्रे साहेब असतील, तमिळ महाराजी विरोधी पक्ष चंद्रराव म्हात्रे असेल, माजी पंचायत समितीचे सभापती काशिल पटेल असेल, पनवेल महाराज जिल्हा चिटणीस काशिल गणेश कडू साहेब असेल, यांच्या संकल्पनेतून आज कळंबोलीच्या सर्व तमाम जे शेतकरी कामगारांचे जे नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आज कळंबोली या ठिकाणी एक रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज या रक्तदान शिबिराला मला खरंच म्हणजे कळंबोलीकरांचा अभिनंदन करावा वाटतं का स्वतःहून आपापले फोन करतात आणि स्वतःहून आम्हाला सांगण्यात येतं की आम्ही स्वतः रक्त देण्यासाठी इच्छुक आहोत. आणि स्वतःहून फोन करून आम्हाला रक्त देण्यासाठी त्यासाठी आम्ही एक सोशल डिस्टन्स पण ठेवलेलं आहे. 3 फुटाचा अंतरावर जो रक्तदान डोनेटर आहे त्याला 3 फुटावर अंतरावर ठेवतो आणि त्यांना इथनं स्वतःहून गाडी पाठवतो. आम्ही त्यांना गाडी घातून घेतो आणि परत इकडे घेऊन येतो आणि त्याच दृष्टीवर आम्ही तिथे देतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा संसर्ग चांगल्या पद्धतीचा कोरोनाच्या प्रादुर्भाव जो रक्ताचा तुटवता झालेला आहे त्या तुटवता कमतरता भासत आहे. त्या दृष्टीवरून आज हा रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. मी कळंबोलीतल्या सर्व तमाम नागरिकांना सांगेल का जो कोरोनाचा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत आहे त्या दृष्टीने आपण आज जो शिबिर आयोजित केलेलं आहे त्यांना चांगल्या पद्धतीनं आपण सहयोग केलेला आहे. यावेळी त्यांनी आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे स्वतः नगरसेवक रवींद्र भगत यांनी रक्तदान केलं. दरम्यान या शिबिराला कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनीही भेट दिली तेव्हा त्यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व नगरसेवकांचे व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. काही नगरसेवक यांनी हा ब्लड कॅम्प आयोजित केलेला आहे. 9 वर्षापासून हे ब्लड कॅम्प सुरू आहे. 135 लोकांनी ऑलरेडी आतापर्यंत रक्त दिलेले. आता आम्ही पाहिलं की स्वतःहून लोक पुढाकार घेत आहेत, त्यांना फोन करतायत, त्यांना विचारतायत. म्हणजे हा एक सामाजिक उपक्रम चांगल्या पद्धतीने केले. महाराष्ट्र शासनाने सुद्धा सगळ्यांना ऐलान केलं होतं, सगळ्यांना विनंती केली होती की ब्लड बँकेचा पुरवठा कमी होत चालला आहे दिवसेंदिवस. काही 5 आठवडा पुढे एवढं ग्रस्त ब्लड बँकेत आहे त्यामुळे हा उपक्रम सुस्त उपक्रम आहे आणि शेतकरी पण यांना चांगली साथ दिलेली आहे. अशा पद्धतीने 2 वाजेपर्यंत या ठिकाणी ब्लड कलेक्शन चालू आहे. लोकांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी नावनोंदणी करावी
अधिकाधिक रक्त ब्लड जमा करावं आणि ह्या माध्यमातून समाज उपयोगी काम या ठिकाणी करावं आणि लोकांना या ठिकाणी या कामात मदत करावी असं मी त्या सगळ्यांना विनंती करतो. आयोजकांनी केलेल्या कार्यक्रमातून त्यांना धन्यवाद.